ब्रदर मिसळटा एल्लारुम आमकडे चोळली माझा भाऊ बेपत्ता आहे कर पोगा त्या पोखर चोळीकडे तो कोणाची तरी मदत करायला गेला आणि आता तो दरड कोसळली त्या ढिगाऱ्याखाली अडकला आवने मिसळटा आवन मोन पडले त्याच्या तीन मुलांना मी कसा सामोरा जाऊ எல்லா இருக்குது ஆனா அந்த புள்ளைகளை ஃபேஸ் பண்ணதுக்கு எனக்கு முடியாது ते मला एकसारखे विचारतात की त्यांचे बाबा कुठे आहेत मला कळत नाही त्यांना काय सांगावं 68 वर्षांचे मुसा आपल्या कुटुंबियांचा शोध घेणाऱ्या अनेकांपैकी एक आहेत केरळमध्ये गेल्या काही दिवसात दरड कोसळण्याच्या 80 जास्त घटना घडल्या वायनाड जिल्ह्यातलं पुथुमला आणि मलप्पुरम जिल्ह्यातल्या कौलापारा गावांना याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय इथल्या डोंगरांवरून काही दिवसांपूर्वीच अनेक दरडी कोसळल्या पण बचाव पथकं अजूनही या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम करतायत 12 लिंटो वायनाडमधल्या मेपडी निवारा केंद्रात अजूनही आपल्या आईची वाट पाहतोय त्याचे वडील लॉरेन्स आपल्या कुटुंबाला ज्या सुरक्षित घरात हलवण्याच्या तयारीत होते त्याच घराची किल्ली घ्यायला गेले होते खूप पाऊस असल्याने माझी बायको म्हणाली की आपण उंचावरच्या ठिकाणी राहायला जाऊया उंचावरच्या एका क्वार्टरची किल्ली आणण्यासाठी मी गेलो माझा मुलगा बायको आणि सासूला मी इथेच ठेवून गेलो पण परत आलो तोपर्यंत सगळं वाहून गेलं होतं कौलापारातली दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत एका टेकडीचा मोठा कडा निलंबूर शहराजवळच्या एका गावावर कोसळला 50 जास्त लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेलेत 40 खोल गाळातून मृतदेह काढण्याचं काम आता बचाव पथक करतायत 4 अनघा आणि 8 अलीना या दोन बहिणींचे मृतदेह आत्तापर्यंत बाहेर आलेत त्यांचे पालक इतर मुलांना घेऊन घराबाहेर पळाले पण या मुली घरातच अडकल्या सोमवारी या मुलींच्या अंत्यसंस्कारासाठी इथले लोक चर्चमध्ये जमले होते 5 मुलं होती ती एकत्र झोपायची कायम एकत्र असायची त्यांच्या आया ही जवळच्या मैत्रिणी होत्या त्या एकमेकींच्या बाळांची काळजी घ्यायच्या जेव्हा या मुलींचे मृतदेह एकत्र सापडले तेव्हा पालकांनी ठरवलं की त्यांना एकत्रच दफन करायचं गेल्या वर्षी आलेल्या पुरातून सावरण्यापूर्वीच केरळला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसलाय अनेकांची आपल्या आयुष्याची जुळवाजुळव सुरू असतानाच त्यांच्यावर पुन्हा आघात झाला प्रशासनाचं म्हणणं आहे की त्यांना अधिक बचाव साहित्याची गरज आहे